नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघत आहात लुक बेस्ट प्रॉपर्टी। मित्रांनो, आज आपण धायरीमध्ये 3.5 BHK तुमच्या स्वप्नातील घर पाहणार आहोत। ही पूर्ण बिल्डिंग 8 गुंठ्यांमध्ये आहे, ज्यामध्ये 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट आहेत। हे टोटल 45 फ्लॅट आहेत। या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला पूर्ण प्रशस्त पार्किंग पाहण्यास मिळते। पार्किंगमध्ये खूप सुंदर असे मंदिर पाहण्यास मिळेल। मित्रांनो, या फ्लॅटबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा, आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। जिन्यामध्ये खूप सुंदर असे ब्लॅक मार्बल बसवलेले दिसते, तसेच लिफ्टच्या बाजूने सुंदर असे ब्लॅक मार्बल पाहायला मिळेल। लिफ्ट ही फुल ॲटोमॅटिक आहे। या बिल्डिंगला पॅसेज ही खूप सुंदर व प्रशस्त आहे। फ्लॅटच्या समोरील भिंतीला पूर्ण स्टाईल्स लावलेल्या आहेत। फ्लॅटमध्ये प्रवेश केल्याबरोबर तुम्हाला प्रशस्त प्रवेश लॉबी पाहण्यास मिळते। ही लॉबी जवळपास 5 फूट बाय 10 फूट आहे। एंट्रन्स लॉबीमध्ये खूप सुंदर अशी POP केलेली पाहण्यास मिळते। लॉबीमधून पुढे आल्यावर जवळपास 20 बाय 10 हॉल पाहण्यास मिळतो। हॉलमध्ये डाव्या बाजूला किचन, एक बेड आणि देवघर पाहण्यास मिळेल, आणि उजव्या बाजूस 2 बेडरूम पाहण्यास मिळतील। हॉलमध्ये खूप सुंदर अशा 4 बाय 2 व्हाईट टाईल्स पाहायला मिळतील। या टाईलच्या बाजूने खूप सुंदर अशी ब्लॅक टाईलची बॉर्डर केलेली पाहायला मिळेल, आणि हॉलमध्ये खूप सुंदर अशी POP केलेली पाहायला मिळते। POP खूप सुंदर अशा राऊंड लाईट्स लावलेल्या पाहायला मिळतात। हॉलमध्ये समोरच्या बाजूस सुंदर अशी बाल्कनी पाहण्यास मिळते। बाल्कनीमध्ये सुंदर अशा स्टाईल्स बसवलेल्या पाहण्यास मिळतात। बाल्कनीमधून खूप नॅचरल असा व्ह्यू पाहण्यास मिळतो। शिवाय स्वामीनारायण मंदिरही तुम्हाला बाल्कनीमधून पाहण्यास मिळेल। बाल्कनीमधून आपल्याला खूप सुंदर व प्रशस्त हॉल पाहण्यास मिळेल। हॉलमध्ये समोरच्या बाजूला तुम्ही डायनिंग टेबल ठेवू शकता। हॉलला लागूनच तुम्हाला देवघर पाहण्यास मिळेल। या फ्लॅटमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवघर हे सेपरेट दिलेले पाहायला मिळते। देवघराला लागूनच तुम्हाला किचन पाहायला मिळेल। किचन हे पूर्ण फर्निश आहे। किचनच्या खिडकीला सुंदर असा एक्झॉस्ट बसवलेला पाहायला मिळेल। किचनमध्ये किचन ट्रॉलीला खूप सुंदर अशा कलर कॉम्बिनेशन केलेले पाहायला मिळते। किचनला लागूनच तुम्हाला एक टॉयलेट आणि बाथरूम आहे। बाथरूममधील टाईल्स व बेसिंग आपले लक्ष वेधून घेतात। बाथरूममध्ये खूप सुंदर असे बेसिंग दिलेले पाहायला मिळते। बेसिंगच्या खाली ब्लॅक मार्बल खूप सुंदर दिसते। तसेच या बाथरूममध्ये तुम्हाला कमोड पाहायला मिळतो। बाथरूमला लागूनच एक बेडरूम पाहण्यास मिळेल। बेडरूम हा खूप सुंदर आहे। तर मित्रांनो, हा असा हॉलच्या डाव्या बाजूचा सेटअप आहे। आता आपण हॉलच्या उजव्या बाजूचे बेडरूम पाहू। हॉलमधून आत आल्यावर उजव्या बाजूस एक बेडरूम पाहण्यास मिळते। बेडरूम खूप सुंदर आहे। या बेडरूमचा तुम्ही चिल्ड्रन बेडरूम म्हणून वापर करू शकता। बेडरूमला लागूनच एक बाथरूम आणि टॉयलेट पाहण्यास मिळते। हा टॉयलेट इंडियन टॉयलेट आहे। पाठीमागे आपण जो टॉयलेट पाहिला त्यामध्ये कमोड होते। या इंडियन टॉयलेटचा तुम्ही कॉमन म्हणूनही वापर करू शकता। प्रत्येक बाथरूममध्ये तुम्हाला बेसिंग पाहायला मिळते। तिथून सरळ पुढे आल्यावरती एक मास्टर बेडरूम पाहण्यास मिळतो। मित्रांनो, मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला एक बेडरूम आणि टॉयलेट बाथरूमचा सेटअप पाहण्यास मिळेल। खूप सुंदर अशा टॉयलेटमध्ये टाईल्स बसवलेल्या पाहायला मिळतात। तसेच या संपूर्ण फ्लॅटमध्ये खूप सुंदर अशा 4 बाय 2 ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये कॉम्बिनेशन केलेल्या टाईल्स पाहायला मिळतील। तसेच सुंदर असे ब्लॅक कलरचे इलेक्ट्रिक स्विच बसवलेले आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। या फ्लॅटची प्राईस ओनरने 55 लाख सर्व खर्चासहित सांगितलेली आहे।
या फ्लॅटच्या अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्हाला याच बिल्डिंगमधले 1 BHK आणि 2 BHK बद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा.